नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मुंबईपासून जवळच असलेले दोन वॉटर डॅम बघण्यासाठी घेऊन जात आहे. या दोन वॉटर डॅमपैकी जो पहिला वॉटर डॅम आहे तो कदाचित तुम्हा सर्वांना माहिती असेल, आणि त्यानंतर आपण एक दुसरा एक वॉटर डॅम बघायला जाणार आहे. तो छोटासा वॉटर डॅम आहे पण खूप छान असा छान अशा परिसरात पसरलेला डोंगराच्या कुशीत असलेला हा वॉटर डॅम आहे. आणि हा वॉटर डॅम जो आहे फार कमी लोकांना परिचित आहे. मी तुम्हाला या दोन्ही वॉटर डॅमचं नाव आता सांगणार नाही, तुम्हाला ब्लॉगमध्ये ते कळेलच. चला तर मग बघूया आपण दोन्ही वॉटर डॅम. थोडीशी पोटपूजा करून आता आपण इथून निघत आहोत आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी. अतिशय सिनिक आहे आणि रुंदसुद्धा, त्यामुळे या रोडवरती ड्रायव्हिंग करायची मजा काही वेगळीच. हा आहे शेडुंग टोल नाका. आपल्याला मोरबे डॅमला जाण्यासाठी चौकच्या अलीकडे आपल्याला एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. आपल्या वाहनाचा स्पीड आहे तो थोडा कमी ठेवावा, म्हणजे हा जो टर्न आहे आपल्याकडून मिस होणार नाही. हे रेल्वे क्रॉसिंग आहे. आपल्या वरतून जो ब्रिज जातो त्याच्यावरून पनवेल टू खोपोली रेल्वे मार्ग आहे. आपण आपल्या डाव्या बाजूला पाहत असाल एक स्टेशन आहे, त्या स्टेशनचं नाव आहे चौक. आपण आता मोरबे डॅमच्या गेटवर पोहोचलेलो आहोत. आतमध्ये गेल्यानंतर मी तिथल्या ऑफिशियलशी परमिशन घ्यायला गेलो, पण तेथील ऑफिशियल्सनी मला सांगितलं की या धरणावर आतमध्ये जायला परमिशन मिळत नाही, पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर या शेडमध्ये उभं राहून तुम्ही हे धरण पाहू शकता. आपण पाहत असाल पाण्याची जी लेवल आहे फार कमी झालेली आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी पाणी नेहमी जपून वापरावे, आज ही काळाची गरज आहे. मोरबे डॅमच्या लगतच एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव आहे इरसालगड.
वाजता आपण निघालो आहोत आपलं दुसरं डेस्टिनेशन कलवते धरण इथे. हे आहे कलवते गावचं मुख्य द्वार. हा रोड थोडा कच्चा आहे त्यामुळे आपण आपली वाहने सावकाश चालवा. आपण पाहत आहात शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती या कलवते गावामध्ये स्थापन केलेली आहे. आपण आता कलवते डॅम इथे पोहोचलेलो आहोत. क्या नाम है आपका? क्या करते हैं यहाँ पे आप? तालाब देखते. तालाब देखते हैं. और ये ये किसी की प्राइवेट है क्या क्या गवर्नमेंट का है? ये प्राइवेट है कि गवर्नमेंट का है? लीज पे किसने लिया है? मुंबई वाले. ओके, तो इसमें क्या क्या होता है? मच्छी से छोड़ता है, पकड़ता है. ओके, मच्छी का यहाँ पे खेती होता है इसका मतलब. ओके ओके ओके. या धरणावरचं वातावरण फार शांत असं आहे. एकदम आयडियल प्लेस आहे नेचर लवरसाठी. तुम्ही या सुंदर अशा दृश्यांचा अनुभव घेऊ शकता. कोलते डॅमचा हा पूर्ण परिसर निसर्गाने नटलेला आहे. कोलते डॅमच्या या परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. इथली वॉटर लेवल कमी झाल्यामुळे डॅममधली जी जमीन आहे ती पाण्याबाहेर आल्यामुळे तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शिंपली बघायला मिळतात. डॅमवर तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत आपल्या मित्रांसोबत पिकनिकसाठी येऊ शकता. आपल्याला बघायला मिळेल इथे पक्षी पण पाण्याचा मनमुराहतपणे आनंद घेत आहेत. स्क्रीनवरती तुम्हाला जे दृश्य दिसत आहे ते आहे मासेमारी करणाऱ्या लोकांचं. ही लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी मासेमारी करत आहेत. आपलं
आपल्याला समोर छान असे एक होडी दिसते आणि त्याच्या मागे जे आपल्याला ग्रीन कलरचा जो भाग दिसतो आहे तिथे मत्स्यपालन केलं जातं, माशांची शेती केली जाते. खूप छान असं हे दृश्य. हे आहेत पक्ष्यांच्या पायाचे ठसे. हे याची जाणीव आपल्याला करून देतात की इथे पक्षी नेहमी येत राहतात. आणि ही आहे टिटवी मस्त सुंदर वातावरणात बघडताना. कोलते डॅमचा आनंद घेतल्यानंतर आता आम्ही परत निघालो आहोत घराच्या दिशेने, खूप साऱ्या आठवणी घेऊन. असा हा प्रवास झाल्यानंतर संध्याकाळचा चहा तर बनतोच. चला तर मग घेऊया थोडा गरमागरम चहा या राजस्थानी ढाब्यावरती. मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तुमचे काही सजेशन असतील ते पण नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीला आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आपण आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.